मित्रांनो, जोखीम व्यवस्थापनाच्या व्हिडिओ सिरीज मधील ह्या व्हिडिओ मध्ये आपण जोखीम व्यवस्थापनाच्या स्त्रोतांची माहिती घेऊ. जोखीमा व्यवसायाचा अविभाज्य अंग असतात. जोखीमा समजून घेतल्याशिवाय आपल्याला व्यवसायात यश मिळवणे शक्य नाही, म्हणून जोखीमा समजून घेतल्या पाहिजे. जोखीमांचा उदय कुठून होतो, जोखीमा कुठून निर्माण होतात, त्यासाठी जोखीमाच्या स्त्रोतांची माहिती असणे आवश्यक आहे. परतावा व जोखीम यातील संबंध आपल्याला माहितच आहे. अधिक परतावा मिळवण्यासाठी अधिक जोखीमा घ्याव्या लागतात, परंतु कमी जोखीमा घेऊनही अधिक परतावा कसा मिळवता येईल याचा विचार प्रत्येक व्यावसायिक करत असतो. आपण कोणता व्यवसाय करतो, व्यवसायाचे स्वरूप काय आहे, व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे, यावरून जोखीमांचे स्त्रोत निर्धारित करता येतात. काही स्त्रोत ज्ञात असतात तर काही अज्ञात असतात. काही जोखीमा योग्य व्यवस्थापनाने नियंत्रित करता येतात, तर काही जोखीमा अनकंट्रोलेबल किंवा नियंत्रित न करण्या येण्यासारख्या असतात. जोखीमांचे खालील स्त्रोत आहेत. व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल बाजारात सहज उपलब्ध होत नाही, त्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागते. कर्जावर आपल्याला विशिष्ट दराने व्याज द्यावे लागते. जेवढे व्याज अधिक तेवढा व्यवसायाचा नफा कमी, हे सूत्र आहे. त्यामुळे व्याजदर व गुंतवणुकीतील परतावा यांच्यातील प्रमाण अनेकदा व्यस्त असते. जेव्हा बाजारात व्याजदर कमी असते तेव्हा लोक इक्विटी मार्केट व बॉन्ड मार्केट कडे वळतात, परंतु जेव्हा बाजारात व्याजदर अधिक असते तेव्हा लोक इक्विटी मार्केट व बॉन्ड मार्केट कडे जात नाही. अधिक व्याजदराने कर्ज घेतल्यामुळे अनेक कंपन्या संकटात आलेल्या आपण पाहतो. सध्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण DS कुलकर्णी, सुझलॉन किंवा अनिल अंबानींचे उदाहरण घेऊ शकतो. अधिक व्याजदरामुळे आपले आर्थिक नियोजन कोलमडत असते. ज्या बाजारात आपण काम करतो ते बाजारही नवनव्या जोखीमा निर्माण करत असतात. बाजार कधीही स्थिर नसते, बाजारात सातत्याने चढ उतार चालू असतात. बाजारात मंदीही असते, भरभराटही असते. म्हणून मंदीत जे लोक व्यवस्थितपणे काम करतात त्यांनाच भरभराटीतील नफा कमवता येतो. मंदीतील जोखीमा वेगळ्या असतात तर भरभराटीतीलही जोखीमा वेगळ्या असतात. बाजारात अनेक वेळा संरचनात्मक बदल होतात, स्थिरता नष्ट होते, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, स्पर्धा वाढते, ग्राहकांच्या पसंतीत बदल होतो, याचाही परिणाम व्यवसायावर होत असतो. महागाईमुळे नवनव्या जोखीमा निर्माण होत असतात. महागाईमुळे भाव वाढतात, ज्याचा परिणाम मागणीवर होत असतो. ग्राहकाची क्रयशक्ती सुद्धा कमी होते, त्यामुळे सुद्धा मागणीवर परिणाम होतो. महागाई दरात एका मर्यादेपेक्षा जास्त वाढ झाली तर ते व्यवसायासाठी नव्या जोखीमा निर्माण करत असतात. महागाईमुळे उत्पादन खर्च वाढून त्याचा परिणाम नफ्यावर होत असतो. व्यवसायानुसार जोखीमा बदलत असतात. प्रत्येक व्यवसायात नवनव्या जोखीमा येत असतात. जागतिकीकरणाच्या या युगात जोखीमांचे स्वरूपही बदलत आहे. जागतिकीकरणाच्या युगात बाजार संरचना बदलत आहे, त्यामुळे नवनवे धोके निर्माण होत आहेत, ते आपण समजून घ्यायला हवे. त्यासाठी आपण पाहतो की अनेक व्यवसाय विलिनीकरणाकडे जात आहेत. अनेक मोठे व्यवसाय छोट्या छोट्या व्यवसायांना संपादित करत आहेत, त्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. बदलते व्यावसायिक पर्यावरण नव्या जोखीमांना जन्म देतात. उदाहरणार्थ मॉल संस्कृतीमुळे छोट्या व्यवसायांवर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. संपत्ती निर्माण करण्यासाठी अनेक वेळा कंपन्यांना कर्ज घ्यावे लागते. अनेक कंपन्या अमर्याद कर्ज घेऊन ठेवतात, घेतलेल्या कर्जाचा सुयोग्य वापर करत नाहीत, त्यामुळे त्या आर्थिक डबघाईला येतात. देशांतर्गत अनेक आर्थिक घडामोडी घडत असतात, त्याचा व्यवसायावर चांगला वाईट परिणाम होत असतो. अशा आर्थिक घडामोडी नव्या जोखीमाही निर्माण करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पातील तरतुदींचा व्यवसायावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो, त्यासाठी आपण आर्थिक नियोजन करत असतो. सरकारही नवनवे आर्थिक धोरण जाहीर करत असते, त्याचाही परिणाम होतो. व्यवसाय करत असताना जगभरात घडणाऱ्या अनेक आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवावे लागते. अशा आर्थिक घडामोडींचा व्यवसायावर परिणाम होत असतो. अशा आर्थिक घडामोडी अनेक वेळा नव्या जोखीमाही निर्माण करत असतात. व्यवसायात तरलता आवश्यक आहे. तरलता नसल्यामुळे अनेक वेळा पैशाचा तुटवडा भासतो, त्यामुळे आपण लोकांची देणी वेळेवर देऊ शकत नाही, त्याचा व्यवसायावर दूरगामी परिणाम होत असतो. बऱ्याच वेळा काही संपत्तीचे पैशामध्ये रूपांतर करणे अवघड जाते. कधी ती संपत्ती विकत नाही तर कधी त्या संपत्तीचे पुरेसे पैसे मिळत नाही.
संपत्तीच्या तरलतेमुळे अनेक जोखमींचा सामना व्यवसायांना करावा लागतो. सध्या बँकांच्या वाढत्या वापरामुळे व्यवहार सोपे झाले आहेत व व्यवसाय अधिक तरलतेने काम करत आहेत. अनेकदा गुंतवणूकदार अशा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात जे शेअर्स मार्केटमध्ये विकलेच जात नाहीत, त्यामुळे अनेकदा त्यांचे फंड्स अडकून राहतात, त्यामुळे तरलता निर्माण होत नाही. जागतिकीकरणामुळे देशांतर्गत गुंतवणूक सोपी झाली आहे. मुद्रा विनिमयही अत्यंत सोप्या पद्धतीने आज होत आहे, परंतु मुद्रा विनिमयात सातत्याने बदल होत असतात, त्याचा व्यवसायावर परिणाम होत असतो. विशेषतः इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या व्यवसायांना याची झळ अधिक पोहोचते. भौगोलिक जोखिमांच्या स्रोतांना राजकीय किंवा देशांतर्गत जोखिमा म्हणूनही ओळखले जाते. देशात घडणाऱ्या अनेक राजकीय घडामोडींचा व्यवसायावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. देशात आर्थिक स्थिरता आहे का, देशांतर्गत शांतता आहे का, आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत, ह्यावरून त्या देशात जोखिमांचे स्वरूप व स्रोत ठरत असतात. हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमचे चॅनल सबस्क्राइब करू शकता. धन्यवाद.